हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी रोहिणी खास मेजवाणीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण गोड पुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. मागील भागात आपण तिखट पुरी पाहिली होती, तर तिखट पुरीची रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. तर आता आपण सुरुवात करूयात रेसिपीला. सर्वात आधी आपण 1 ते 1.5 वाटी या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालणार आहोत. गूळ हा थोडासा किसून घ्यायचा आहे किंवा फोडून घ्यायचा आहे आणि हा बारीक केलेला गूळ आपण यामध्ये घालणार आहोत आणि या गुळाचं आपण पाणी बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आता हे पाणी आपण गॅसवरती उकळून गूळ विरघळेपर्यंत हे उकळून घेणार आहोत. फ्रेंड्स, यामध्ये तुम्ही विलायची देखील घालू शकता जर आवडत असेल तर. आणि आता हे पाणी उकळल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आणि गुळामध्ये कधी कधी काही घाण असू शकते, त्यामुळे आपण हे गुळाचे पाणी जे आहे ते गाळून घेणार आहोत. तर या ठिकाणी एका भांड्यामध्ये आपण हे गाळून हे बघा थोडीफार का होईना त्यामध्ये काहीतरी असं निघतंच, त्यामुळे हे कधीही गाळून घ्यायचं आहे. आणि आता हे थंड होईपर्यंत आपण पुढील प्रोसिजर करूया. तर या ठिकाणी मी 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि आता हे आपण गरम करून घेणार आहोत. साजूक तुपामुळे पुरीला खूप सुंदर अशी चव येते, खूप छान टेस्ट येते. तर असं फक्त गरम करून घ्यायचं आहे हे तूप आणि नंतर लगेच आपण गॅस बंद करूयात. आता आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 2 वाटी त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे आपण बारीक रवा घालणार आहोत. आणि आता यामध्ये आपण हे गरम केलेलं जे तूप आहे ते तूप घालायचं आहे आणि सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत. तर कुठल्याही गोड पदार्थाला मिठामुळे खूप सुंदर चव येते. आणि आपण या ठिकाणी खसखस घातलेली आहे. तर 1 मोठा चमचा आपण खसखस यामध्ये घातलेली आहे. आणि आता जे गुळाचं पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे त्या पाण्यातच आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. हे पाणी थोडंसं कोमट असलं तर चालतं. तर आता यामध्ये हे पाणी मिक्स करून व्यवस्थित कणिक भिजवून घेऊया. या पाण्यामध्ये कणिक व्यवस्थित मळली जाते. मला तरी एक्स्ट्रा पाणी घ्यावं लागलं नाहीये, तर अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. तरीही आपण पिठाचा गोळा मळताना खूप पातळ असू नये आणि खूप घट्टही कणिक असू नये, अशा पद्धतीने सॉफ्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. तर आता आपण हे एका भांड्यात काढून ठेवूया आणि थोडा वेळ आपण याला सेट होऊ द्यायचा आहे. डिरेक्टली पुऱ्या लाटायला घेतल्या तरीही चालतात, पण आपण 10-15 मिनिटं याला सेट होऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी या ठिकाणी आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये पुरेचं तेल घालायचं आहे. तेल तापायला ठेवूयात, तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर पुरी नॉर्मल पुरी आपण लाटू शकतो छोटे छोटे गोळे करून, पण मी या ठिकाणी 1 मोठी चपाती लाटणार आहे. सगळीकडून एकसारखी लाटायची आहे, कुठे पातळ कुठे जाड अशी नसावी. आणि वाटीच्या साह्याने
पुऱ्यांचे एक सारखे गोलाकार पाडून घ्यायचे, त्यामुळे पुऱ्या सुद्धा खूप छान एकसारख्या अशा दिसतात आणि आकार सुद्धा गोल गोल येतो। किंवा मग नॉर्मल आपण छोटे छोटे गोळे करून तशा पुऱ्याही लाटू शकतो। काही याचे आपण कापण्या सुद्धा करू शकतो। तर मोठे मोठे असे शंकरपाळ्याच्या आकाराचे आपण याचे काप करू शकतो, तसे सुद्धा हे छान दिसतात। किंवा अशा कापण्या करायची सुद्धा पद्धत आहे। आता हे सर्व पुऱ्या आणि कापण्या आपण तळून घेऊयात। तर यामध्ये गूळ घातल्यामुळे या थोड्याशा अशा लालसर रंगाच्या दिसतात, पण चवीला अतिशय अप्रतिम या गोड पुऱ्या लागतात, किंवा गुळाच्या पुऱ्या देखील म्हटलं जातं याला। तर आषाढ महिन्यात स्पेशली तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्या बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही जेव्हा पुऱ्या बनवाल तेव्हा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। आणि या दोन्ही प्रकारच्या पुऱ्या आपण प्रवासात देखील नेऊ शकतो, कारण 2 दिवस याला काहीही होत नाही। तर अशाच प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत आणि मस्तपैकी या टिफिनमध्ये थंड झाल्यानंतर पॅक करणार आहोत। तर याच पुऱ्या घेऊन आम्ही एका पिकनिकला गेलो होतो आणि खूप सुंदर या पिकनिकचा व्लॉग लवकरच येणार आहे। तर फ्रेंड्स, नवीन व्लॉग पाहण्यासाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलशी जोडलेले रहा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करत जा, तर त्यामुळे एक वेगळंच मोटिवेशन मिळतं। तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, नवीन व्लॉग सोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।